नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये सर्वात कमी खर्चात आणि सोपी पद्धत जर म्हणलं तर शेळ्यांना मुक्तपणे चारणे। या पद्धतीमध्ये काय होतं, शेळ्यांना आजार पण कमी होतो, शेळ्यांची जी हालचाल होती, फिरतात शेळ्या, त्यामुळे ते पाणी वगैरे पितात आणि जे त्यांना हवी जी गोष्ट आहे जंगलातील किंवा रानातील ते खात असतात। यातून त्यांना चांगल्या प्रकारचे मिनरल्स, जी काही कंटेंट्स लागतात, प्रथिने जी काय असतील ते त्यांना पूर्णपणे मिळतात आणि यातून आपलाही खर्च कमी होतो आणि आपल्याला जास्त टेन्शनही राहत नाही, आजारही पडत नाहीत शेळ्या, यासारखा फायदा होतो। तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये जर एवढी सोपी पद्धत आपल्याकडे उपलब्ध असेल, म्हणजे मी ही गावाकडील लोकांसाठी सांगतो आहे, जी शहरात वगैरे शेळीपालन करतात त्यांनी काही नाराज होऊ नये, त्यांच्यासाठी नाही आहे। तर मित्रांनो, कसं आहे, त्यांनी अगदी सोपीची पद्धत आपल्याकडे उपलब्ध आहे की शेळ्यांना ओपन ग्रेझिंगमध्ये 2 तास तरी फिरवणे। जर तुम्ही फक्त 2 तास जरी सोडलं ना, तरी मित्रांनो शेळ्यामध्ये चांगलं ग्रेझिंग येईल, सगळी क्वालिटी त्यांच्या सुधार होईल। तर मित्रांनो, फक्त ही काय होतं, आपल्याला ते लोकांना ही गोष्ट करायला नको वाटतं, कारण मग कुठं शेळीपालन सोडा, कुठं त्यांना चारा, आणि मित्रांनो चारायला बऱ्यापैकी गावाला जागा थोडीफार तर असतेच। तर मित्रांनो, नाही काय झालं तर जंगल आहे, फॉरेस्टचा विभाग आहे, मोठे मोठे झाड आहे, तिथं आपण सोडू शकतो। तर मित्रांनो, माझं असं मत आहे, जर सर्वात जर फायदेशीर जर पद्धत कुठली असेल तर हे मुक्त शेळीपालन। आणि मित्रांनो, या मुक्त शेळीपालनामध्ये जर तुम्ही लसीकरण व्यवस्थित जर केलं तर मला नाही वाटत की त्यांना कोणते आजार वगैरे होत असतील म्हणून। आणि मेन लसीकरण जे आहे, PPR-ET, FMD आणि TT, ह्या जर लशी तुम्ही वेळच्या वेळी जर केल्या तर शेळ्यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यातून तुम्ही एक चांगल्या प्रकारे इन्कम कमवू शकता। आणि मित्रांनो, कसं आहे, जर बंदिस्त कराल किंवा बंदिस्तच अशी एक सब्जेक्ट आहे की त्यात खर्च जास्त होतो मित्रांनो, त्यांना चारा घाला म्हणजे ते आपल्यापेक्षा अवघड होते। आणि शेळ्या जरी आपण आपल्या स्थानिक जातीच्या जर निवडल्या, जशी उस्मानाबादी, आपली संगमनेरी, काठेवाडी असो किंवा कोकण कन्या जी आपल्या कोकणात आहे, यासारखी निवड करा, खूप सोपं आहे शेळीपालन, यासाठी काय मोठं असं अवघड असं काय नाही। तर जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत।